नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहता एस झी चोवीस तास आणि हॅलो चोवीस तासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करिअर ते व्यवसाय शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध संधी आरोग्य अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो आज आपण हॅलो चोवीस तासमध्ये एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आरोग्यासाठी प्राणिक हिलिंग एक उपचार पद्धती या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे या, के या विषयातले तज्ञ अमोल जोशी यांना विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण अमोल जोशी यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार सर स्वागत तुम्ही नमस्कार आणि थोडक्यात ओळख करून देते अमोल जोशी यांची अमोल जोशी यांनी अॅक्युपंक्चर आर्ट ऑफ लिव्हिंग अनेक पद्धतींचा अभ्यास केलेला आहे गेल्या बारा वर्षांपासून पूर्ण प्राणिक हिलिंग उपचार पद्धती ते करतात तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे प्रशिक्षण वर्गही सुरू असतात थोडंसं आजच्या या विषयाबद्दलही बोलूया आजच्या धकाधकीच्या काळामध्ये ताणतणाव वाढत चाललेला आहे आणि अशा या तणावपूर्वक परिस्थितीला तोंड देण्यासाठी वैद्यकशास्त्राबरोबरच प्राणी हिलिंग हे कार्यरत आहे प्राणी हिलिंग ही एक पूरक उपचार पद्धती आहे प्राणी खिलिंग म्हणजे नेमकं काय ही उपचार पद्धती कशी वापरायची या आज आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करतो सगळ्यात आधी अमोल जोशी मला आपल्याकडून जाणून घ्यायचं की प्राणी खिलिंग म्हणजे नेमकं काय प्राणीखिलिंग म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आसपास एक ऊर्जाचं वलय असतं ज्याला आपण प्राणमय कोश्यानाने ओळखत असतो थोडक्यात आधी समजून घ्यायचं तर प्राणशक्तीचा उपयोग करून आजार करण्याची पद्धती आता जसं आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट आहेत पंखे आहेत हे सगळे चालतात त्याच्यामधे कारण वीज त्या प्रत्येक ठिकाणी विजेचा जर पुरवठा होत असेल तर हे सगळे व्यवस्थित काम करू शकतात तसंच आपल्या सबंध शरीराच्या आसपास एक ऊर्जेचं वलय आहे ज्याला आपण प्राणमय कोश अशा विविध नावाने पद्धती ओळखत असतो आता ह्याच्यामध्ये अनेक लहान लहान वायरिंग आहेत की ज्याला आपण नाड्या ह्या नावाने भारतामध्ये ओळखत असतो अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशरमध्ये त्याला मेरिडियन ह्या नावाने ओळखत असतो आणि ह्याच्यामध्ये कुठेही प्राणशक्ती अडकून पडायला लागली की वेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात हा सगळ्या पूर्णपणे ह्याचं काम व्यवस्थित सुधारणं याला आम्ही म्हणतो प्राणीखेलिंग बरं पण मग आता तुम्ही बोलताना प्राणवय कोश किंवा ऑरा म्हटला तर ते म्हणजे नेमकं काय असतं प्रत्येक जसं आपण एखाद्या वस्तूच्या आसपास मॅग्नेटिक फील्ड आहे आपण म्हणतो तसंच प्रत्येक सजीवाच्या आसपास सुद्धा एक ऊर्जेचं वलय आहे त्याला आपण ऑरा या नावाने प्रामुख्याने ओळखतो आणि याचं मुख्य काम असतं सूर्य हवा आणि जमीन यातनं प्राणशक्ती घेणं आणि खराब ऊर्जा बाहेर टाकणं जोपर्यंत व्यवस्थित चाललंय तोपर्यंत आपण शक्यतो आजारी पडत नाही आणि पडले तर आपण आपल्यापणत बरे होत असतो बरं मग ही जी प्राणिक हिलिंग उपचार पद्धती नेमकी कुठल्या पद्धतीवर किंवा कुठल्या नियमांवर बेसिकली कार्य करत असते प्राणिक हिलिंग हे दोन नियमांवर काम करतं त्यातला पहिला नियम आहे प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिकव्हरी म्हणजे आपल्या प्रत्येकाचं शरीर स्वतः स्वतःला बरं करत असतं अगदी उत्तम उदाहरण घेतलं की आपल्याला काहीतरी कापलं त्या त्या ले ले त्या तर आपण त्यावेळेला प्रत्येकाला औषध लावत बसत नाही त्या ठिकाणी आपण धरून ठेवतो जखम एक दोन मिनिटात आपण म्हणजे रक्त यायचं तिकडचं थांबतं आणि थोड्या वेळात बघितलं तर जखम भरायला लागलेली असते बरोबर म्हणजे शरीर स्वतः स्वतःला बरं करतं या पहिला नियम आणि दुसरा आहे प्रिन्सिपल ऑफ लाईफ फोर्स म्हणजे त्या ठिकाणी जर प्राणशक्तीचा प्रवाह सुरळीत केला तर शरीराची रिकव्हरी अतिशय जलद गतीने होत असते अच्छा पण मग एखादा पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो की मला प्राणी किलिंगची ट्रीटमेंट घ्यायची ही पूरक उपचार पद्धती तर त्याविषयी मला हे घ्यायची ही उपचार पद्धती तर अशा वेळी तपासण्या वगैरे काही केल्या जातात पहिलं म्हणजे प्राणी हिलिंग हे मेडिकल सायन्सला पूरक आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे मेडिकल रिपोर्ट पेशंट कडनं मागत नाही तर पहिल्यांदा पेशंट आमच्या समोर आला की त्याच्या ऑराचे आम्ही रिपोर्ट्स काढतो त्याच्या आसपासचं तेजोवल आहे हे वर्गामध्ये हिलिंग शिकलेला कुठलाही व्यक्ती विद्यार्थी करू शकतो त्याचा ऑरा कुठे कुठे इम्बॅलन्स झाला हे आम्ही शोधतो आणि त्याला असून तो दुरुस्त करायला सुरुवात करतो ओरा एकदा दुरुस्त केला की शरीराची रिकव्हरी सिस्टम पुन्हा ऍक्टिव्हेट होते आणि व्यक्ती पुन्हा बरवायला मदत मिळते बरं पण मग जेव्हा हा ऑरा आपण चेक करता तेव्हा ते कशाच्या सहाय्यानं करता किंवा म्हणजे त्याबद्दल ह्यासाठी सगळ्यात उत्तम माध्यम आपल्या प्रत्येकाकडे आहे ते म्हणजे आपले हात यासाठी छोटासा आपण प्रयोग करून बघूया म्हणजे तो ऑरा कसा सेन्स होतो आपल्या सगळ्यांना बघता येईल एक सोपा प्रयोग म्हणजे आपल्या हाताच्या मध्यभागी टच करा आणि जस्ट दोन्ही हात समोरासमोर धरा सावकाश दीर्घ श्वास घ्या दीर्घ उच्छ्वास सोडा अगदी हे सावकाश करत राहा सावकाश श्वास घ्या सावकाश उच्छवास सोडा आता हे करत असताना सावकाश आपले दोन्ही हात दूर न्या आणि अगदी सावकाश जवळ आणा तुम्हाला दोन हातांमध्ये काय काय जाणवत आहे त्याच्यावर लक्ष ठेवा तुमच्यापैकी अनेक जण आम्हाला हा अनुभव सांगतात की दोन हातामध्ये मॅग्नेट ठेवल्यासारखं जाणवतं किंवा काही काळ स्पंदनं काही जाणवायला सुरुवात होतात हीच आपल्या दोन हातांमधली एनर्जी फील्ड आहे ज्याच्याबद्दल आपण मगासून बोलतोय म्हणून आधीच्या लोकांना हे बघता येत नव्हतं पण आज किर्लिम फोटोग्राफी शोधली गेलेली आहे आणि ह्याचा उपयोग करून आज ह्याचे फोटोग्राफ सुद्धा काढता येऊ हो शकतात

अच्छा। इवन औषधशास्त्र सुद्धा तेच करत असतं आणि प्राणीखिंग शास्त्र सुद्धा तेच करत असतं म्हणून दोघा जण जर का एकत्र काम केलं तर पेशंट लवकर बरा होऊ शकतो म्हणून आम्ही याला पूरक पद्धती ह्या नावाने ओळखतो बर किंवा खिंग प्राणी पद्धतीमध्ये मला वाटतं ओरावर आपण पूर्णपणे काम करतो आणि तुम्ही सांगितलं की ओरा हा दोष निर्माण झाला की आपण आजारी पडतो हे तुम्ही कसं ओळखता किंवा का कसं काय ओरा आजारी पडला हे कसं काय ओळखायचं मध्ये असंतुलन होणं म्हणजे काही ठिकाणी ऊर्जा साठून राहते तर काही ठिकाणी गरजेपेक्षा ऊर्जा कमी होत जाते आणि तो हाताने व्यवस्थित स्कॅन करता येतो आमच्या उपचार केंद्रावर तुम्ही कधीही भेट जर का दिली तर हे पेशंट आम्ही त्यांच्या समोर करून बघतो ही प्रोसेस आणि त्याच्यावर निदान केलं जातं की

बर पण मग ही जेव्हा पद्धती चालू असते आपण उपचार घेत असतो प्राणिक हिलिंग वगैरे तर त्यावेळी औषध उपचार तसेच चालू ठेवायचे ते बंद करायचे सुरुवातीला औषध उपचार, उपचार तसेच चालू ठेवायचे हळूहळू पेशंट चा रिपोर्ट जसे चांगले सुरुवात करतील औषध उपचार कमी कमी करायला सुरुवात करतात म्हणूनच मला वाटतं आपण याला पूरक पद्धती म्हणूनच पर्यायी पद्धती म्हणून याचा उपयोग करू नये प्राणी करत असताना आपण स्वतः आपला ओरा स्वच्छ ठेवू शकतो आणि थोडस याविषयी मला विस्तृत जरूर प्राणिक उपचाराचे जे वर्ग आहेत आमचे त्या वर्गामध्ये स्वतःला दुसऱ्याला उपचार करायच कसे करायचे आणि दूर व्यक्तीला ट्रीटमेंट कशी द्यायची हे शिकवलं जातं जसं आपण एखादं बघितलं की एखाद्या वायरमधन जर का टू फोर्टी व्हॉर्ड आपण पास करणार तर त्या वायरची क्षमता असणं आवश्यक आहे तशाच पद्धतीने प्राणिक उपचार स्वतःवरती पण उपचार करतो आणि त्याजवळ दुसऱ्यांवर उपचार करतो तेव्हा त्याची स्वतःची ह्याची क्षमता वाढत जाते आणि तो सेल्फ सेल्फिलिंग सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो बरं खरं तर रेकी वगैरे सारखे सुद्धा उपचार पद्धती असतात तर मग ह्याच्यामध्ये नेमका डिफरन्स आपण कसा सांगणार खूप चांगला प्रश्न आहे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेडिकल रिसर्च झालेला आहे आणि आज अनेक हॉस्पिटल्समध्ये प्राणीकिलिंगचे डिपार्टमेंट्स आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे लक्षात येतं की प्राणीखिलिंगचं मग त्याचे टेक्निक्स विकसित करण्यात आले आहेत त्यामुळे रेकीपेक्षा हे सायन्स पूर्णतः वेगळं आहे मला वाटतं रेकी हे एक अनुभूतीचं शास्त्र आहे म्हणजे प्रत्येकाचा अनुभव आपण ज्या रेकीच्या लेवल मधून काम करतो त्या पद्धतीनं अनुभूती असते प्राणिकला तसा एक सायंटिफिक बेस सायंटिफिक बेस आहे मेडिकल रिसर्च झालेले असल्यामुळे प्राणीखिलिंगमध्ये प्रत्येक आजाराला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोकॉल्स डिझाईन करण्यात आलेले आहेत की ज्यामुळे जगभरातला कुठलाही प्राणी खिलर मास्टर चोवाकोक्सिन जी पुस्तक आहेत तर त्याचा उपयोग करूनच त्याच्यातनं ट्रीटमेंट देत असतो जसं कुठलाही आजार ताप एखाद्या माणसाला आला की पहिल्यांदा आपण क्रोसिन देतो सेम पद्धतीने प्राणीकिलिंगच्या पुस्तकामध्ये प्रोटोकॉल डिझाईन करून दिलेले आहेत आणि वर्गामध्ये प्रशिक्षण देत असताना हे कसे वापरायचे हे शिकवतो म्हणून शिकलेला कुठलाही माणूस हे उपचार करू शकतो बरं पण मग त्याच्यासाठी उपचार करता येतात का आणि ते शिकू सुद्धा शकतात का प्राणी जसं सायन्स आहे तशी आर्ट सुद्धा आहे त्यामुळे सोळा वर्ष पूर्ण असलेली कुठलीही व्यक्ती प्राणी शिकू शकते आणि त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे कुठलीही एक भाषा अशी व्यक्ती प्राणिकली शिकू शकते याचे दोन दोन दिवसाचे कोर्सेस असतात आमचे सेंटरचे सगळे तुम्हाला नंबर दाखवतोय आम्ही त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला माहिती दिली जाते अच्छा आता आपण हे फिजिकल आजारांविषयी बोलतोय पण मानसिक आजार सुद्धा असतात तर अशावर ह्या पर्यायी उपचार पद्धती नेमक्या काही काम करू शकतात खूप चांगल्या पद्धतीने काम करतात जर का आपण डिसीज हा शब्द घेतला तर डिस इज इज डिसीज त्यामुळे जे काही संतुलित चालू आहे जे व्यवस्थित चालू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बिघाड होणं म्हणजे आजारपण त्यामुळे प्राणी खिंग हाच प्राणशक्तीचा प्रभाव पुन्हा एकदा सुरळीत करतो <contro�> आणि त्यामुळे शरीराच्या बरोबरच मन सुद्धा अतिशय छान व्हायला सुरुवात होतं आता mm -hmm. आपण अगदी सोपाचा विचार केला की आपल्याला के ताण येतो आणि काही काळात तो ताण निघून जातो <lower by topicaled language> mm -hmm. मग कुठल्या गोष्टीचा ताण येतो आपल्याला तर जे गोष्टीचा आपण कधीही अनुभव घेतलेला नाहीये असाच प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ताण येतो तसं तर तुम्ही आम्ही ऑफिसला सगळेजण येतो आपल्याला रोज ऑफिस येण्याचा ताण येत नाही धावत पळत जाण्याच्या गाडीचा ताण येत नाही त्याच्याचं मुख्य काय कारण आपल्याचा स्वभाव झालेला आहे गाडीत कसं चढायचं ह्याचं टेक्निक आपल्याला माहिती आहे हाच जर का भारता बाहेरचा कुठला तरी माणूस आला जो रेल्वेमध्ये रेग्युलर प्रवास करत नाहीये तर त्याला त्या गर्दीचा ताण येऊ शकतो बरोबर तर त्यामुळे ताणावरती प्राणिकिनिक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आणि एकदा रिकव्हरी झाली तुमची की त्याच्यानंतर तो ताण तुमचं शरीर मॅनेज करायला सुरुवात करत अच्छा पण मग फक्त ताणतणावा संदर्भातच आपण हे प्राणी खिलिंग घेऊ शकतो का की एका विशिष्ट लेवलला आपण आज आयुष्य जगतोय पण त्याच्यामध्ये मला आणखी चांगल्या पद्धतीने आयुष्य जगायचं आणखी आनंदी सकारात्मक आयुष्य जगायचं तर अशा मध्ये सुद्धा प्राणी खिलिंगची उपचार पद्धती नक्की प्राणी खिलिंग सगळ्या लेवलवरती काम करतं पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे आपले इमोशन्स कंट्रोल करता येणं जसं आता काही ठिकाणी आपण काम करत असताना समोर शक्ती जर असेल तर आपण रागावून बोलू शकत नाही त्या रागाचं होतं काय म्हणून एक छोटासा तुम्ही विचार करून बघा की कुठलाही आवडता खाद्यपदार्थ आठवा आता तो आठवला की इमिजिएट आपल्यामध्ये लाळ तयार व्हायला सुरुवात होते सेम पद्धतीने आपल्यामध्ये राग आहेत द्वेष आहेत मत्सर आहेत तिरस्कार आहेत या सगळ्या भावना जशाशा आपण सप्रेस करतो तर तशा तशा त्या त्या प्रकारचे इमोशन्स आपल्यामध्ये तयार होतात तशा प्रकारचे एन्झाईम शरीरामध्ये तयार होतात आता जोपर्यंत आपण तो विचार काढून टाकत नाही तर तो तोपर्यंत हे सतत चालू असतं आपण एकमेकांना अगदी आरामात सांगतो की हा विचार डोक्यातून काढून टाक पण प्रॅक्टिकली कित्येक व्हायला हा विचार काढता येत नाही आणि तिथे प्रॉब्लेम तयार होतात प्राणिक लिंगच्या माध्यमातून अशा प्रकारचे विचार शेवटी ती, ती एनर्जी आहे म्हणून इमोशनचा जब्दा स्प्लिट केला तर इमोशन म्हणजे एनर्जी इन मोशन म्हणून अशा प्रकारची एनर्जी जर औराचक्रातून काढून टाकली तर तो माणूस त्या विचारापासून पूर्णतः बाहेर पडतो तशाच प्रकारची परत परत तयार होण्याचा प्रोसेस थांबते आणि त्यामुळे त्याची रिकव्हरी खूप चांगली होते याविषयी आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय काही आपल्या पेशंटचे सुद्धा अनुभव आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत रहा झी चोवीस तास हॅलो चोवीस मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि एका वेगळ्या इंटरेस्टिंग विषयावर आज आपण हॅलो चोवीस मध्ये चर्चा करतो हो आहोत आणि आजची आपली चर्चा आहे ती प्राणिक हिलिंग एक उपचार पद्धती या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला बरोबर अमोल जोशी आहेत या विषयातले तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात प्राणिक हिलिंग म्हणजे नेमकं काय आहे आपण पाहिलं प्राणी खिलिंगचे ज्यांनी उपचार घेतले त्या पेशंटचे त्या रुग्णांचे आपल्याकडे काही अनुभव आहेत पाहूया माझं नाव प्रमोद वैद्यकीय मी पंधरा जुलै पंधराला माझी एन जिओग्राफी केली त्याच्यामध्ये पाच ब्लॉकेजेस होते सगळे पर्सेंटेज हाय होते नाईंटी एट नाईन्टी फाय नाईन्टी सिक्स आणि वेगवेगळ्या ठिकाणी होते मला म्हणाले की तुम्हाला बायपास लागेल करायला म्हटलं मी तयार नाही त्याला माझ्या मेवणीने सांगितलं मला की तू अंबसरांच्याकडेही आहे कारण ती इथेच काम करते आणि मग मी इथे आलो आणि त्याने हो। सांगितलं की काय तीन महिने द्या मला फक्त आणि अक्षरशः मिरॅगल आहे की माझे ब्लॉकेजेस नॉर्मल म्हणजे सगळे नमस्कार मी शर्मिष्ठा शशांक गुप्ते दोन हजार सोळामध्ये मी सोळा तारखेला टाटाला पॉलअपसाठी गेली आणि तिथे मला असं सांगितलं गेलं गाठ आहे मी त्यावेळेला एवढी हतबल झाली होती की मला काही कळत नव्हतं आणि मी त्यावेळेला अमोल सरांना भेटायला आली मी त्यांच्याकडे सेंटरला आल्यानंतर मी त्यांच्याकडे जेव्हा हे गेलिंग स्टार्ट झाली त्या हिलिंगचे कार्यकर्ते म्हणजे मी कार्य केलेले आहेत त्यांनी पण मला खूप प्रेमाने हिलिंग सेंटरवर मला एवढं प्रेम दिलं आहे त्यांनी आणि ही गाठ बारा ते पंधरा दिवस अमोल सरांनी सांगितली पण अवघ्या आठ ते दहा दिवसातच ती नाहीशी झाली मला एवढीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही हे ऐकून फक्त बसू नका अनुभव नक्कीच घ्या आणि अनुभव खर खूप चांगला आहे नमस्कार माझं नाव विनोद प्रकाश वर आहे दोन वर्षापूर्वी माझ्या आईला कॅल्शियम डिपोजिशनचा प्रॉब्लेम झाला होता जो की शोल्डरला शोल्डरला होतो तर त्याच्यामध्ये आम्ही ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घेतला त्यांनी असं सांगितलं की हे एक्सेस कॅल्शियम डिपोजिशन झालं आहे शोल्डरच्या हाडाच्या वरती आणि त्या केसमध्ये ऑपरेशन हा एकच पर्याय असतो तर मी तेव्हा अमोल जोशी सरांचा सल्ला घेतला तर ते म्हणाले की आपण प्राणिक हिलिंगने ह्याच्यावरती उपचार करूया मग आम्ही साधारण दीड महिना आम्ही प्राणी हिलिंगच्या माध्यमातून त्याच्यावरती उपचार केले आणि त्या दरम्यान आम्ही दुसरे कोणतेही औषधं वापरली नाहीत आणि त्याच्या दीड दीड महिन्याचा स आमचं प्राणिक हिलिंगच्या उपचारानंतर आम्ही पुन जेव्हा एक्सरे काढला तर त्याच्यानंतर त्या एक्सरे एक्सरेमध्ये तर कॅल्शियम डिपोजिशन पूर्णपणे नाहीसं झालं होतं आणि त्याच्यातून भरपूर फायदा झाला आणि आता दोन वर्षानंतर पण पुन्हा तो त्रास उद्भवला नाही माझं नाव विवेक गोठे मी डोंबिवलीच राहतो गेल्या लास्ट पंधरा वर्षापासून मला मायग्रेनचा त्रास आहे मी बरेच उपचार केले आयुर्वेदिक होमिओपॅथी ॲलोपथी बऱ्याच डॉक्टरांना कन्सल्ट केला पण कमी होत नव्हता बऱ्याच जणांनी वेगवेगळे कारणं सांगितली शेवटी मला प्राणिक हिलिंगबद्दल कळली आणि मी जेव्हा अमोल सरांना भेटलो त्यावेळेला लास्ट दोन आठवड्यापासून मी आता प्राणिक हिलिंगचे सेशन्स त्यांच्याकडे करतो आहे आणि आता माझ्या हिशोबाप्रमाणे जो मायग्रेनचा त्रास आहे तो कम्प्लिटली माझा आता बरा झालेला आहे So thank you so much for that. तर प्राणिक हिलिंग ही उपचार पद्धती वापरल्यानं प्रकारे परिणाम झाले आपण पाहतोय आणि हे रुग्णांचे काही अनुभव होते अमोल मला आपल्याला असं विचारायचं आहे तर मला वाटतंय अगदी डोक्याच्या केसाच्या आजारापासून ते पायाच्या नखापर्यंत कुठलेही आजार हे yes. हिलिंगने बरे होऊ शकतात असं रुग्णांचे अनुभव सांगतात आपल्याला ह्याच्यामध्ये काय ऍडिशन करा uh, आपण बरे होऊ शकतात असं क्लेम नाही करू शकत पण या ठिकाणी आम्ही बरं होण्यासाठी नक्की मदत करू शकतो जसं इव्हन आपण ॲलोपथी सुद्धा असं म्हणेल की ॲलोपथी आम्ही प्रयत्न करणार आहोत सेम पद्धतीने प्राणिक हिलिंग सुद्धा सगळ्यांना बरं करण्याचा प्रयत्न करतोय जे जे पेशंट्स आमच्याकडे येतात तर त्या पेशंट्सचा आसपासचा ओरा आधी स्वच्छ केला जातो आणि त्याच्यावर त्यांना ट्रीटमेंट देऊन बरं केलं जातं सगळ्यात आमचं वैशिष्ट्य म्हणजे पेशंट, पेशंट प्रत्येकाला समोर येण्याची गरज नसते कारण ह्याच्यामध्ये ऑरावरती काम करत असल्यामुळे पेशंट त्याचे खूप लांबून जर का पेशंट काही करत असेल तर आम्ही त्यांना मेल करायला सांगतो तुमचं नाव पत्ता फोन नंबर तुमचे फोटो हे सगळे मेल करा तुमचे जे काही मेडिकल रिपोर्ट्स असेल ते आम्हाला मेल करा आणि त्याला अनुसरून आमची कार्यप्रणाली पुढे ठरते बर बर पण हे उपचार घेण्यासाठी नेमकं काय करायचं हेही आपण सांगा उपचार घेण्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष सेंटरवरती या पेशंट स्वतः येत असेल तर खूपच छान पण पेशंट येऊ शकत नसेल तर पेशंटचे कोणीही नातेवाईक आमच्या सेंटरवरती येऊ शकता आल्यानंतर मग आम्ही त्याच्या सगळ्या तपासण्या करू तपासण्या करून मग त्यांना किती काळ लागणार आहे बरवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगू बरं आणि जे पेशंट आपल्याकडे येऊ शकणार नाही तर त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी पेशंटचे रिपोर्ट्स आणि हे सगळं पाठवून रिपोर्ट्स घेऊन त्यांनी जरूर यावं आणि भारताबाहेर जर काही खरं पेशंट्स असतील तर त्यावेळेला तुम्ही आम्हाला मेल करू शकता व्हॉट्सअप कॉल करू शकता वरती तुम्ही आम्हाला भेटू शकता वेगळे मार्ग आपल्यासमोर उपलब्ध आहेत अगदी ही उपचार केंद्र नेमकी कुठे तेही आपल्याला जाणून घ्यायचं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा झे चोवीस तास हॅलो चोवीस तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण हॅलो चोवीस तासमध्ये प्राणी हिलिंग या विषयावर जाणून घेतो आणि अमोल जोशी या विषयातले तज्ञ आपल्याबरोबर आहेत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतो आहे मगाशी आपण सांगितल्यात की नेमका ओरा काय असतो कशा पद्धतीनं तो क्लीन करायचा असतो आणि ह्याचं खूप मोठं महत्त्व प्राणी खिलिंग या उपचार पद्धतीमध्ये आहे प्राणी हिलिंग ही उपचार पद्धती अगदी आपण सोळाव्या वर्षापासूनच्या मुलंसुद्धा याला येऊ शकतात मात्र ह्यासाठी जसं आपण सांगितलं की कशाप्रकारे इथे ॲडमिशन घ्यायची केंद्र नेमकं आहे प्रेक्षकांना याची उत्सुकता लागते Uh, आमचं जे हिलिंग सेंटर आहे त्याचा तुम्ही अमोल स्वेल्बिंग सेंटर हे सतत बघताय याचं मुख्य ऑफिस आहे डोंबिलीला आणि त्याचबरोबर ती पुणा त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर पार्ला अशा अनेक ठिकाणी थी सेंटर्स आम्ही ओपन केलेली आहेत मग या ठिकाणी कार्यशाळा होतात का अ... हो या ठिकाणी पेशंटला ट्रीटमेंट सुद्धा दिली जाते आणि कार्यशाळा सुद्धा होतात या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने आमच्याकडे तुम्ही एकदा नाव एनरोल केलं दोन दिवसाची कार्यशाळा आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच सहा अशा या कार्यशाळेचा कालावधी असतो या कार्यशाळेमध्ये पहिल्यांदा ऑरा म्हणजे काय त्याला स्पर्श कसा करायचा स्पर्श कसा करायचा कारण अनेक धर्मग्रंथांमध्ये ऑलरेडी रिफरन्स आहेत की प्रत्येकाच्या आसपास एक ऊर्जेचं वलय असतं त्याला प्राणमय कोश किंवा ऑरा ना या नावाने ओळखतात मला स्पर्श कसा करायचा हे शोधून प्रामुख्याने या वर्गात आम्ही तुम्हाला शिकवतो चक्रांना स्पर्श कसा करायचा खराब ऊर्जा काढायची कशी चांगली ऊर्जा द्यायची कशी बऱ्याच वेळेला आपल्याकडे कुठलाही प्रॉब्लेम झाला की लोक कर्माशी जोडतात तर सगळे आजार कर्मांमुळे निर्माण होत नाहीत कित्येक आजार इमोशन्समुळे निर्माण होतात किंवा चुकीचे अन्न पदार्थ खाल्ले तरीही तयार होतात तर ह्या सगळ्यांना ट्रीटमेंट्स कशा द्यायच्या दूरवर्ती बसलेल्या व्यक्तीला ट्रीटमेंट्स कशी द्यायची आणि स्वतःला ट्रीटमेंट कशी घ्यायची की ज्याच्या माध्यमातून जर आपल्या घरातली एक व्यक्ती जर ही प्राणी शिकलेली असली तर ती हजारो लोकांना वर करू शकते कमसे कम घराला तरी हेल्दी ठेवू शकते अगदी त्यामुळे हे प्राणिकिलिंग हे जरूर जरूर प्रत्येक शिकावं आणि त्याचा अनुभव घ्यावा अगदी योगाशी काही संबंध असतो का हो प्राणीखिलिंग हा योगाचा एक महत्वाचा भाग आहे योगामध्ये दोन भाग होते एकाला म्हणतो आपण अंतर्योगा आणि बाह्य योगा यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार हा भाग झाला की धारणा ध्यान आणि समाधी असा अष्टांग योगा आपल्याला सांगतो योगामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे की नाड्या स्वच्छ झाल्या की अनेक प्रकारचे व्याधी नाहीशा होतात असे आपल्या ग्रंथामध्ये रेफरन्सेस आहेत मग नाड्या स्वच्छ कसा करायचा त्यासाठी योगामध्ये तुम्हाला अनुलोम विलोम हा एक प्राणायामाचा प्रकार शिकवलेला होता पण कित्येकाला जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा ते ह्याही स्थितीमध्ये नसतात की ते कुठलेही प्राणायाम करू शकतील कुठल्याही प्रकारचे आसनं करू शकतील तर अशा वेळेला प्राणीकिलिंगचा उपयोग करून आपण त्याच नाड्या ऍक्च्युअली स्वच्छ करत असतो चक्र स्वच्छ करत असतो आणि त्यांची कार्यप्रणाली सुधारल्यामुळे पेशंट बरा होत असतो hmm. म्हणून बऱ्याच लोकांना आम्ही प्राणीकिलिंग करतो तेव्हा आधी चमत्कार वाटतो hmm. की असं कसं काय हात माणूस बरे होणार पण हे लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्हाला याच्यात नक्की गोष्ट कळेल म्हणून पेढ्याबद्दल तासभर लेक्चर देण्यापेक्षा पेढा खाऊन बघणं हे अतिशय दुसरी महत्वाची गोष्ट ही उपचार पद्धती आपण घेत असतो तर त्यावेळी काही पथ्य पाणी वगैरे ठेवण्याची गरज असते का किंवा आहाराबाबत काही पथ्य पाणी करावं का आमच्याकडनं करा आम्ही खास वेगळी काही पथ्य सांगत नाही कारण ऑलरेडी पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा तिने अनेक डॉक्टरांकडनं अनुभव घेत घेतलेला असतो डॉक्टरने तुम्हाला जी पथ्य सांगितली तीच पथ्य पण प्राणी किलिंग सेंटरवरती येण्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की यायच्या आधी मीठ लावून आठवडीने आंघोळ करा आता याचा नक्की प्रभाव काय होतो हे तुम्ही सेंटरला आल्यानंतर आम्ही तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करू आमच्याकडनं पथ्य एवढंच आणि खूप तेलकट तिखट मसालेदार असे पदार्थ खाऊ नका सोपं म्हणजे तुम्हाला जे पचत नाही ते खाऊ नका कारण आपल्या स्वतःचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी खाणं हे आवश्यक आहे ना की फक्त चवीसाठी खाणं पण मांसाहार करणं किंवा जे व्हेजिटेरियन आहे म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियनच असा की असा काही नियम वगैरे प्राणी किलिंग चौतीस देशांमध्ये काम करत आहे आणि भारतात आपल्याला हे दोन्ही ऑप्शन आहेत म्हणून आपण ह्याच्यावर मारामाऱ्या करतो की वेजिटेरियन वाचलं पाहिजे का नॉन व्हेज खाल्लं पाहिजे पण प्राणी खिलिंगसाठी असा कुठलाही नियम नाही तुम्ही सगळं खाऊन जे पसत आहे ते खाऊन घेऊ शकता अगदी आणखी एक महत्वाचा प्रश्न जसं आपण म्हटलं की प्राणी हिलिंग ही एक उपचार पद्धती पूरक उपचार पद्धती ही पर्यायी नाहीये मात्र एकंदरीतच भारतामध्ये जर बघितलं तर कितपत लोकांमध्ये याची जागृती आहे किंवा कितपत लोक इंटरेस्ट दाखवतात याबद्दल आपलं काय प्राणी हिलिंगसाठी लोक खूप इंटरेस्ट दाखवतात अगदी सुरुवातीला आल्यानंतर प्राणी खिंग हा शब्द ऐकला की लोकांना वाटतं की प्राण्यांबद्दल काहीतरी आहे हु. मध्ये आम्हाला समजावून जावं लागतं की प्राण्यांबद्दल नाहीये तर प्राण्यांमधला सगळ्यात श्रेष्ठ प्राणी मनुष्य प्राणी याच्याबद्दलची ट्रीटमेंट आहे आणि प्राणशक्तीचा उपयोग करून आजार बरं करण्याची पद्धत हु. आहे बरं मग आता जेव्हा लोक तुमच्याकडे येतील प्रशिक्षणासाठी तर त्यांनी सोबत नेमकं काय काय आणायचं याविषयी आपण पुन्हा एकदा सांगूया प्रशिक्षणासाठी तुम्ही ज्या वेळेला याल तर त्यावेळेला येताना काहीही आणायचं नसतं त्याला लागणारे पुस्तक सी डी त्या वर्कशॉपचं सर्टिफिकेट हे सगळं तुम्हाला त्या वर्कशॉपमध्येच प्रोव्हाइड केलं जातं याच्यामध्ये महत्त्वाचं कुठल्याही संकल्पना घेऊन येऊ नका अनुभव घ्या हो विश्वास ठेवण्याची काहीही घाई नाही विश्वास आपल्याला आरामात ठेवता येईल कारण जी गोष्ट आज पण आपण बघितलीच नाही आहे अनुभवली नाही आहे त्याच्यावर अजिबात अंधविश्वास ठेवू नका अनुभव घेऊन मग विश्वास ठेवा बरं कार्यशाळेत आल्यानंतर माझा हा आजार बर होईल अशा बराच होईल अशा धारणेतून येऊ नका त्याची अनुभूती नक्की घेणं हे जास्त महत्वाचं आणि आम्ही असं सांगू की आजारी पडल्यानंतर येण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून घ्या कारण शिकल्यानंतर तुम्ही स्वतःला उपचार करणार आहात घरच्या लोकांना उपचार करणार आहात त्यामुळे तुम्ही आजारी पडायच्या आधीच घ्या अगदी खरे प्राणी हिलिंग ह्या एका वेगळ्या विषयावर आज आपण सगळ्या प्रेक्षकांना ओळख करून दिली आणि खूप छान ही सगळे सविस्तर चर्चा केली त्याबद्दल आपले मनकपूर्वक धन्यवाद आणि यानंतर ह्याला चोवीस तास मध्ये आपण इथेच थांबतोय पाहत रहा झी चोवीस तास आणि राहा एक पाऊल पुढे